जे कायदे तयार करतात तेच जेव्हा कायदे पायदळी तुडवतात तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी अशा नेत्यांकडून नेमका काय आदर्श घ्यावा असा प्रश्न बुलढाणा जिल्ह्यात चर्चेला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र आदर्श आचारसंहितेचे नियम पायदळी तुडवत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासह आमदारांनी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संवाद मेळावा शेगाव तालुक्यात पार पडला. या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असताना देखील आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे कायद्याचे नियम हे फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच का असा सवाल करत आयोजकांवर आणि उपस्थितांवर गुन्हे दाखल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पहुरपूर्णा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शेगाव तालुका व शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव नंदा पाऊल झगडे यांनी शेगावमध्ये भव्य कृषी मार्गदर्शन व राष्ट्रवादी परिवार कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होत आहे. त्याचबरोबर मोताळा नगरपंचायतीच्या सदस्यांसाठी देखील निवडणुका पार पडत आहेत. त्याचबरोबर आज विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मतदान पार पडल्या आणि हा सर्व निवडणूक कार्यक्रम जाहीर असताना निवडणूक आयोगाने 22 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू केली आहे. त्यामुळे प्रशासनाने राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमाला परवानगी तर दिलीच नव्हती, उलट कार्यक्रम न घेण्यासंदर्भात आयोजकांना नोटीस बजावली होती. मात्र या नोटीस आणि आचारसंहितेचा आदेशाला केराची टोपली दाखवत हा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमाला तालुका स्तरावरील पदाधिकारी नव्हे तर चक्क राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते. तर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे देखील या कार्यक्रम विशेष उपस्थितीमध्ये होते. यावेळी संवाद मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान मेळाव्यातील बहुतांश लोकांच्या तोंडाला मास्क नव्हते आणि सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे या कार्यक्रमात आदर्श आचारसंहितेचा भंग करणे आणि कोविड नियमांचे उल्लंघन करणे या दोन्ही बाबतीत कायद्याला पायदळी तुडवण्याचे काम झाले आहे. त्यामुळे कायदा हा फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहे का असा सवाल करत प्रशासन आता या आयोजकांवर आणि उपस्थितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार का याकडे सर्वच जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. स्वप्न तुमच्या आमदारांना जर झोपच लागत नसेल त्यांनाही स्वप्न पडत असतील. तुमचे आमदार स्वप्न पाहतायत, बाजूचे मंत्री स्वप्न पाहतायत, त्याच्यानंतर आपल्या रावसाहेब दानवे दाजी जे शेतकऱ्यांना साले म्हणाले होते त्यांनाही स्वप्न पडतायत. केंद्रीय लघु मध्यम सूक्ष्म खात्याचं मला माहित नाही कसं काय केंद्रीय लघु मध्यम सूक्ष्म मंत्री नारायणराव राणे साहेब त्यांनाही स्वप्न पडतायत. हे सरकार कोसळणार, हे सरकार कोसळणार, पण त्यांना माहित नाही. महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना माहित आहे की या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की तलवारीच्या टोकावर भाकरी भाजून मावळ्यांनी सुलतानांविरुद्ध युद्ध केलं आणि स्वराज्य स्थापन केलं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. तुमचा जिल्हा त्याचा साक्षीदार आहे आणि हा इतिहास घडवणारी प्रेरणा या राष्ट्रमाता जिजाऊ ह्या तुमच्या जिल्ह्यातल्या आहे. पण जिजाऊंच्या रूपानं आम्ही ह्या सगळ्या मायमावल्यांना पाहतो. सगळ्या ह्या जिजाऊ आहेत आजच्या आधुनिक. आज नंदाताई इथं बोलले आम्हाला वाटलं की आधुनिक युगातले तुम्ही जिजाऊचे लेखी आहात. कशाला सुलतानांना घाबरायचं? वो क्या कर सकते, कुछ नाही कर सकते. ते फक्त तुम्हाला धाक दाखवतात, घाबरवण्याचा प्रयत्न करतात, तुमचा अपप्रचार करतात, तुम्हाला ट्रोल करतात. त्यांचे पेड कार्यकर्ते तयार आहेत. त्यामुळे या लोकांना घाबरून आपलं काम विचलित होऊ देऊ नका. आदरणीय पवार साहेबांचा झटका आणि धसका कसा आहे ते तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारू शकता. की या देशात अनेक नेते आहेत, ममता बॅनर्जी, जयललिता, मुलायम सिंग, आपले हे ते काय त्यांचं नाव यादव, लालू प्रसाद यादव, ही सगळे नेते मोठे मोठे बहुजनांचे नेते आहेत. पण आजही 82व्या वर्षी जर तरुणांसारखा काम करणारा जर नेता कोणी या देशात असेल तर तो फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेब आहेत. की वयाच्या 82व्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांमध्ये जातात. आम्ही जर विचारलं इथल्या शेतकऱ्यांना की केंद्रीय कृषी मंत्री आताचे कोण आहेत, सांगा बरं. तुम्ही बोलत जा की विठ्ठलराव मग शिवाजी महाराज की म्हणून आले आपले सगळे शांतच.
फक्त ते शिवाजी महाराजांसाठी जर जय निघत नाही आपल्या तोडून तर आपण कसले शेतकरी? आपल्या देशाचे कृषी मंत्री कोण आहेत माहित नाही, पण कर्ज मुक्ती करणारे 2008 आणि 2009 जेव्हा मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यावेळी देशाचे कृषी मंत्री कोण होते? ज्यांनी सर्वात मोठी कर्जमाफी केली या देशाच्या इतिहासातील, शरद पवार साहेब। म्हणजे अजूनही पवार साहेबांचं नाव कृषी मंत्री म्हणून निघतं। 2009 ला ते कृषी मंत्री होते, आज त्या गोष्टीला 13 वर्ष झाली। आताचे कृषी मंत्री मला परवा माहित पडलं। एमसी न्यूज करिता आनंद जवंजाड, शेगाव।